काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा समारोप काँग्रेसच्या वतीने सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या जनसंवाद पदयात्रेची सांगता झाली आहे. 9 सप्टेंबरपासून माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ही पदयात्रा सुरू होती. यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधण्यात आला. गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचा सांगली शहरात भव्य पदयात्रेने समारोप झाला. यावेळी पार पडलेल्या सांगता सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी जी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारीपासून ते श्रीनगरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली, त्या यात्रेच्या माध्यमातून हजारो लोकांना ज्यांनी ते भेटले, आमचे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, देशाचे सर्वसामान्य नागरिक, महिला, युवा पिढी, विद्यार्थी, सगळ्यांशी त्यांनी जो संवाद साधला, यातून त्यांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि ह्याचा आदर्श, ह्याची प्रेरणा घेऊन आम्ही सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज जनसंवाद यात्रा सांगली जिल्ह्यामध्ये काढली. जवळजवळ 10 तालुक्यामध्ये 140 किलोमीटर पायी चालत ही पदयात्रा आम्ही जिल्ह्याच्या सर्व नेत्यांनी माझ्यासोबत विक्रमदादा सावंत, विशालदादा पाटील, पृथ्वीराजजी पाटील, जयश्री वहिनी, जितेश कदम, हे सगळी मंडळी हिरिरीनी सहभागी झाले आणि 140 किलोमीटर चालत असताना सांगली जिल्ह्यातल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना, लोकांच्या भावना, कामगारांच्या भावना, विद्यार्थ्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या आणि आज त्याचा समारोप झालेला आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा सांगली जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांनी आम्हाला दिला आहे आणि उलट या ठिकाणी सांगलीच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.